नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीट बेल्ट लावायची योग्य व अयोग्य पद्धत आपण प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेऊयात चला तर मग आता सीट बेल्ट कशा चुकीच्या पद्धतीने लावला जातो हे आपण समजून घेऊ सर्वप्रथम सीट बेल्ट हा अयोग्य पद्धतीने अशा प्रकारे लावला जातो की जेणेकरून जो ड्रायव्हर असते मागच्या मागच हे सीट बेल्ट लाव लावतात जेणेकरून सायरन वाजणार नाही दुसरी अयोग्य पद्धत अशी की डोक्याच्या वरून आपण सीट बेल्ट चुकीच्या पद्धतीने लावतो जसे की तर तिसरी योग्य पद्धत अशी की आपण आपला खांदा हा सीट बेल्टच्या वर ठेवतो आणि सीट बेल्ट लावतो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सीट बेल्ट लावायची योग्य पद्धत आपण समजावून घेऊ सीट बेल्ट कसं योग्य प्रकारे लावता येतो सर्वप्रथम सीट बेल्ट लावताना सीट बेल्ट हे नेहमी शोल्डर आणि चेस्टच्या डायगोनली आलं पाहिजे आणि ते हे बेल्टचं बकल हे सीटबेल्ट जे सॉकेट आहे त्यात आपण प्रॉपरली इन्सर्ट केलं पाहिजे लॅब बेल्ट हा पोटाच्या खालच्या रिजनमध्ये जिथे आपण बेल्ट लावतो त्या ठिकाणी आपण लावला गेला पाहिजे याची आपण दक्षता घेतली पाहिजे अशा प्रकारे आपण सीटबेल्टबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे ते कशाप्रकारे लावू शकतो प्रॉपरली आणि जेव्हा पण आपण चारचाकीत प्रवास करणार असो तेव्हा सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेलं आहे की नाही याची खातरजमा आपण नक्कीच केली पाहिजे सिडबेल लावा अबघाट टाळा